शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी विविध मागण्यांसाठी कॅन्डल मार्च काढून आंदोलन केले आहे। अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील वैद्यकीय प्राध्यापकांच्या मागण्या संदर्भात राज्य शासनाला विविध निवेदन देण्यात आले आहे, मात्र या संदर्भात राज्य शासन कोणत्याच प्रकारच्या उपाययोजना करीत नसल्याने आज रोजी औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालय परिसरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक यांनी आज घाटी परिसरात कॅन्डल मार्च काढून आंदोलन केले आहे व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करून राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले असून यामध्ये वैद्यकीय प्राध्यापकांच्या समस्या संदर्भात राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, यांच्या विविध मागण्यांवर ते विचार करण्यात यावा नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज रोजी वैद्यकीय प्राध्यापक संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे। नमस्कार, मी डॉक्टर शिराज बेग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद MSMTA कार्यकारी अध्यक्षाच्या नात्याने या संघटनेचे जे काही मागणे आहे ते योग्य रीतीने आम्ही शासनाकडे दिलेले आहे। आमच्या सेंट्रल MSMTA नेतृत्वाखाली आमचं आंदोलन सुरू आहे, जवळपास 30 दिवस झालेले आहे। अनेक मागणे आहेत, त्याच्यात सातवा वेतन आयोग बद्दल सगळ्या भत्ते लागू करा, त्याचप्रमाणे रेग्युलरायझेशन ऑफ लेक्चरर्स ही एक अजून मोठी डिमांड आहे, त्याबद्दल शासनाकडून वेळोवेळी आश्वासन मिळालं होतं की त्यांचं रेग्युलरायझेशन करणार आहे। त्या लोकांनी खरोखरच चांगलं काम केलेलं आहे कोविडमध्ये, तर रेग्युलरायझेशन ही आमची दुसरी डिमांड आहे। आमचं आंदोलन तीव्र करण्यासाठी काल आम्ही माननीय अधिष्ठाताला MSMTA सगळ्या ऑफिस बेअर्स आणि मेंबर्सनी निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनमध्ये आज आमचा पहिला कॅन्डल मार्च आहे व अशा पद्धतीने आम्ही 14 तारखेपर्यंत वेगवेगळा कार्यक्रम घेणार आहे आणि 14 तारखेपासून काम बंद आंदोलन राहणार आहे। पण हे सगळं करत असताना रुग्णसेवा, इमर्जन्सी सर्विसेस आणि कोविड-19 जबाबदारी आम्ही पार पाडणार आहे। पुन्हा सेंट्रल MSMTA आणि लोकल MSMTA जे काही निवेदन शासनाने दिलेले आहे ते पुन्हा आम्ही विनंती करणार आहे की शासनाने त्याबद्दल विचार निश्चित करून आमची मागण्या पूर्ण करायला पाहिजे। थँक्यू। आपलं नाव सर? मी डॉक्टर शिराज बेग, MSMTA औरंगाबादचा एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट। मी डॉक्टर प्रगती फुलगिरकर, मी सहायक प्राध्यापक आहे विकृतीशास्त्र विभागात। शासन नवनवीन कॉलेजेस काढत आहे पण त्यासाठी जे प्राध्यापक लागतात, अध्यापक लागतात, त्यांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय। आम्हाला पूर्णपणे 7th pay मिळावा ही आमची पहिली मागणी आहे आणि कित्येक अस्थायी आमचे अध्यापक आहेत त्यांना परमनंट करावे ही आमची महत्वाची दुसरी मागणी आहे। आपल्या मागण्या आपण मान्याने झाल्या तर पुढची रूपरेषा काय राहणार आहे आपली? केंद्रीय MSMTA आम्हाला ज्या गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे आम्ही पुढे आंदोलन चालू ठेवणार।